कबाब बनवण्यासाठी आपल्याला साहित्य हवेत। एक कप ताजा चक्का, अर्धा कप पनीर, एक लहान कांदा बारीक चिरलेला, एक टेबलस्पून ड्राई फ्रूटचे तुकडे। मी घेतलेत काजू, पिस्ता आणि अखरोड, अर्धा इंच आले, एक हिरवी मिरची बारीक चिरलेली, एक टेबलस्पून कोथिंबीर, पाव कप ब्रेड क्रम्स, चवीप्रमाणे मीठ व अर्धा टीस्पून काळी मिरे पावडर। चला आता आपण कबाब बनवायला सुरू करूया। हे इतकं सोपं आहे की लहान मुलंही याला बनवू शकतात। एका बाउलमध्ये आपण या सगळ्यांना एकत्र करूया। सर्वात आधी चक्का, पनीर, कांदा, कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, ड्राई फ्रूट्स, आलं आणि हिरवी मिरची, थोडंसं मीठ आणि काळी मिरी पावडर। आता ह्या मिश्रणाचे कबाब बनवून घ्या। मग हे कबाब मक्याच्या पिठाने कव्हर करूया। हे असे सगळे कबाब पिठाने कोट केल्यावर तेलात तळून घ्या। पहा आहे की नाही सोपं, आपले कबाब तळून झाल्यावर असे दिसतात। आता हे आपण सॉस सोबत किंवा कसल्याही चटणी सोबत सर्व करू शकता। आजची दह्याची कबाबची रेसिपी करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्सवर जरूर कळवा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।